असं की महाजनशेची भेट झालेली, महाजनशेची चर्चा झालेली, त्यांच्या चिरंजीवांना मी विचारलं, त्यांनी आपल्या चिरंजीवांना असं सांगितलं की बाबा तू सुद्धा राजकारणात जाऊ नकोस, याच्यापेक्षा व्यवसाय केलेला बरा, आज राजकारणामध्ये इतक्या म्हणजे साहेबांच्या सारख्या साहेब म्हणतात किंवा काका म्हणतात की काकांच्यासारख्या व्यक्तीला सुद्धा कधी आयुष्यात त्यांना अशा कामाच्यासाठी कुठल्या कौतुकाची करायला लागलेली नाही, तर त्यांनाही नोटीस येते, त्यांचीही चौकशी करण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे हे पाहिलं तर या क्षेत्रात आपण न राहिलेलं बरं असं मत त्यांनी आपल्या चिरंजीवांकडे दिलं, मला स्वतःला स्वतःची उद्विग्न नाही असं माझी पहिल्यांदा अजित पवारांची भेट झाली पाहिजे, त्यांच्याशी बोलायची संधी मला मिळाली पाहिजे, मी जरूर लेक्चरच्या नंतर हे सगळं समजून घेईन, म्हणजे खूप वेळेला एखादी गोष्ट त्यांना पसंत नाही पडली की ते तर्काफर्की निर्णय घेण्याचा त्यांचा स्वभाव आहे मला माहिती आहे, पण शेवटी आपल्याला काही जबाबदाऱ्या आहेत त्या पक्षाच्या आहेत, सरकारांच्या आहेत, राज्याच्या त्या जबाबदाऱ्याच्या संबंधी स्मरण करून देणं ही माझी जबाबदारी आहे, पक्षप्रमुख म्हणून आणि कुटुंबप्रमुख म्हणून, पण ज्यावेळी माझी त्यांची भेट होईल त्याच वेळी मी सांगू शकेन. पवार कुटुंबात येतकींची ती वाद नाही, अजिबात वाद नाही, आम्ही सगळेजण एका विचाराने वागणार. माझ्या घरामध्ये प्रथा अशी आहे की जो कुटुंबप्रमुख असतो त्याचा शब्द अंतिम असतो, याच्यापूर्वी माझे अन्य बंधू होतात ते हयात नाहीत, ते हयात असेपर्यंत त्यांचे निर्णय माझ्यासह सगळे मान्य करत असत, पण अलीकडच्या काळामध्ये माझ्या कुटुंबामध्ये कौटुंबिक कुठल्याही प्रकारचे निर्णय हे माझे निर्णय याचा सन्मान माझ्या कुटुंबामध्ये सगळे करतात, आणि म्हणून माझ्या कुटुंबामध्ये येतकींचीची काही वाद नाही, त्यामुळं कुटुंबात कलह कुटुंबात मतभेद कृपा करून आमच्या कुटुंबाची जी आत्तापर्यंतची परंपरा त्याला धक्का लागेल असं काही ठरवू नका.